हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम टिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार एकोणीस आणि जे सासष्टावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत त्या दोन्ही टॉपिक पाहणार आहोत कारण परीक्षेच्या दृष्टीने या दोन्ही टॉपिकवर प्रश्न येण्याचे चान्सेस किंवा ही जास्त आहे त्यामुळे ते टॉपिक आपण आज कवर करतोय दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला चॅनला सबस्क्राईब असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण वेळ न आपण आपल्या लेसनला सुरुवात करूया आज आपल्या लेसनचा पहिला महत्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दोन हजार एकोणीस या सालासाठी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दोन दोन व्यक्तींना मिळाला आहे एक म्हणजे बजरंग पुनिया कुस्तीसाठी आणि दीपा मलिक यांना पॅरा ॲथलेटिक्स यासाठी त्यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे तर हे सगळं बेसिक झालं त्यानंतर महत्वाचं काय असतं तर परीक्षेला विचारण्यात जाणारा पॉईंट तो, तो म्हणजे द्रोणाचार्य पुरस्कार आता द्रोणाचार्यामध्ये दोन पॉईंट येतात एक म्हणजे सिंपल द्रोणाचार्य आणि त्याच्यामध्ये जीवनगौरव ही श्रेणीसुद्धा येते त्यामध्ये द्रोणाचार्य पुरस्कारामध्ये तीन महत्वाच्या व्यक्ती लक्षात ठेवू शकता तुम्ही त्यातली पहिली महत्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे विमल कुमार दुसरी आहे संदीप गुप्ता आणि तिसरी आहे मोहिंदर सिंग ढिल्लॉन विमल कुमार यांना बॅडमिंटनसाठी हा द्रोणाचार्य पुरस्कार मिळालाय तर संदीप गुप्ता यांना टेबल टेनिससाठी मिळालाय टेबल टेनिस साठी तर वीस बॅट असं लक्षात ठेवलेलं आहे मी म्हणजे माझ्या लक्षात राहतं वीस बॅट म्हणजे वी म्हणजे विमल कुमार स म्हणजे संदीप गुप्ता बॅ म्हणजे बॅडमिंटन ट म्हणजे टेबल टेनिस वीस बॅट असं लक्षात ठेवले त्यामुळे हे दोघांमध्ये मी कधी जमलिंग होत नाही कधी मला विचारलं तर मला विमल कुमार बॅडमिंटन आणि संदीप गुप्ता टेबल टेनिस लक्षात येतं महिंद्रसिंग ढिल्लॉन महिंदर सिंग ढिल्लॉ ढिल्लॉन यांना साठी मिळालेला आहे द्रोणाचार्य पुरस्कार आता त्याच्यामध्ये आणखी एक सब श्रेणी आहे ती म्हणजे जीवन गौरव पुरस्काराची त्याच्यामध्ये मर्झवान पटेल यांना हॉकीमधल्या योगदानासाठी जीवन गौरव पुरस्कार मिळालाय तर रणबीर सिंग खोक्कर यांना कब्बडीमधल्या श्रेणीसाठी कबड्डीमधल्या योगदानासाठी गौरव मिळालं आहे तर संजय भारद्वाज यांना क्रिकेटमधल्या योगदानासाठी गौरव पुरस्कार मिळालाय तर हे तिन्ही पॉईंट लक्षात ठेवू शकता मर्जमान पटेल हॉकी खंब रणबीर सिंग खोकर कबड्डी आणि संजय भारद्वाज क्रिकेट आता हे जे व्यक्ती आहेत आणि त्यांच्या कोणत्या खेळाच्या संदर्भात आहेत ना हे सुद्धा परीक्षा दृष्टीने महत्वायचं आहे याच्यावरच जोड्यालावाचा प्रश्न विचारला जातो त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अर्जुन पुरस्कारामध्ये बरीच नावं आहेत ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता आपण अर्जुन पुरस्काराची श्रेणी पाहतोय तर अर्जुन पुरस्कारामध्ये तजेंदर पाल सिंग तूर ॲथलेटसाठी हा मिळाला आहे त्याला पुरस्कार तर याच्यावर बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणजे अलीकडच्या एएम आय परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावर ये प्रश्न येऊन गेलेला आहे त्याच्यानंतर मोहम्मद अनास याहिया ॲथलेटिकसाठी म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धामध्ये सुद्धा याने चांगली कामगिरी केलेली आहे मोहम्मद अनास याहिया ॲथलेटिक त्याच्यानंतर एस भास्करन बॉडी बिल्डिंगसाठी मिळाले एस भास्करन बॉडी बिल्डिंगसाठी मिळाले सोनिया लाथोर सोनिया लाथेर बॉक्सिंगमध्ये मिळाले सोनिया लाथेर बॉक्सिंगसाठी क्रिकेटमध्ये दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत अर्जुन पुरस्कारामध्ये एक म्हणजे रवींद्र जडेजा भारतीय क्रिकेटपटू पुरुष क्रिकेटपटू आणि दुसरा म्हणजे पूनम यादव पूनम यादव भारताची महिला लेग स्पिनर तर रवींद्र जडेजा आणि पूनम यादव कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवू शकता परीक्षेला विचारलं होतं ते अजय ठाकूरबद्दल जोड्याला विचारलं होतं कारण अजय ठाकूर का महत्वाचा आहे कबड्डीमध्ये मिळालाय कारण अजय ठाकूर भारताचा जी कबड्डी संघ आहे त्याचा तो कर्णधार आहे हिमाचल प्रदेशचा अजय ठाकूर खूप महत्वाचा आहे अजय ठाकूर भारतीय कबड्डी संघाचा तो सध्या कर्णधार आहे त्यामुळे चर्चेत होता किंवा प्रो कबड्डी लीगमध्ये सुद्धा तो चर्चेत आलेला एक महत्वाचा व्यक्ती आहे तर अजय ठाकूर कबड्डीमध्ये मिळालेला आहे हे लक्षात असू द्या तर तुम्हाला एस भास्करन लक्षात ठेवणं गरजेचं आहे बॉडी बिल्डिंग सोनिया ऑलरेडी आपण पाहिलं बॉक्सिंग मध्ये त्याच्यानंतर हॉकीमध्ये मिळाले अर्जुन पुरस्कार साना त्याच्यानंतर मोटर गौरव सिंगिल आणि पॅरा स्पोर्ट्स, स्पोर्ट्स बॅडमिंटन मध्ये प्रमोद भगत हे दोन्ही गोष्टी तुम्ही जाता जरूर लक्षात ठेवू शकता त्यानंतर दो तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या एक म्हणजे पूजा धांडा कुस्तीमध्ये मिळालेला पूजा धांडा कुस्तीमध्ये मिळालेला आणि पूनम यादव क्रिकेटमध्ये हे मी ऑलरेडी सांगितलं होतं पूजा धांडा कुस्ती पनोम यादव क्रिकेट त्यानंतर अंजुम मधुगुल शूटिंगमध्ये हरमित राजुल देसाई टेबल टेनिस हरमित राजुल देसाई टेबल टेनिस तर हे अर्जुन पुरस्कारचे ब इतर नामांकित व्यक्ती आहेत त्याच्यानंतर दोन महत्त्वाच्या गोष्टी ते म्हणजे गुरप्रीत सिंग सिंधू आणि दुसरं म्हणजे स्वप्ना बर्मन गुरप्रीत सिंग सिंधू फुटबॉलसाठी मिळालेला अर्जुन पुरस्कार तर स्वप्ना वर्मन ॲथलेटसाठी अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे अथलेटसाठी त्याच्यानंतर सुंदर सिंग गुर्जर पॅरा बी साई प्रणित बॅडमिंटन हे एक महत्त्वाची व्यक्ती आहे बी साई प्रणित बॅडमिंटनसाठी अर्जुन पुरस्कार आणि सिमरन सिंग शेरगिल पोलो या खेळासाठी अर्जुन पुरस्कार मिळालाय म्हणजे अर्जुन पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींचे नाव परत एकदा रिकॉल करतो लक्षात घ्या कारण हे महत्वाचं आहे तजेंद्र पाल सिंग तूर याच्यावर परीक्षेला आताच प्रश्न येऊन गेलाय ऍथलेटिक त्यामुळे तुम्हाला मोहम्मद अनास आहे हे सुद्धा नाव खूप महत्वाचं आहे लक्षात राहू द्या अथलेटिकमध्ये त्यानंतर एस भास्करन बॉडी बिल्डिंग सोनिया लाथेर बॉक्सिंग क्रिकेटमध्ये म्हटलं तर रवींद्र जडेजा आणि पुनम यादव लक्षात ठेवा त्यानंतर कबड्डीमध्ये अजय ठाकूरवर प्रश्न येऊन गेलाय चिंगलेंग साना हॉकीमध्ये हे एक लक्षात राहू द्या चिंगलेंग साना हॉकीमधलं नाव आहे हे महत्त्वाचं आहे मोटर स्पोर्ट्समध्ये गौरव सिंगील प्रमोद भगत पॅरा स्पोर्ट्समध्ये येतो त्याच्यानंतर पूजा पूजा धांडा हे महत्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे कुस्तीमध्ये टेबल टेनिसमध्ये हरमीत राजूल देसाई अंजुम शूटिंग शूटिंगमध्ये हेही नाव महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवताना स्वप्ना बर्मन आणि गुरप्रीत सिंग संधू महत्त्वाचा आहे गुरप्रीत सिंग संधू फुटबॉलसाठी आणि स्वप्ना बर्मन ॲथलेटीसाठी हेही लक्षात घ्या त्याच्यानंतर बी साई प्रणित बॅडमिंटनसाठी सुंदर सिंग गुर्जर पॅरा ॲथलेटीसाठी आणि सिमरन सिंग शेरगिल पोलो या खेळासाठी वेगळा खेळ आहे त्यामुळं सुन सिमरन सिंग शेरगिल पोलो हेही लक्षात तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर ध्यान ध्यानचंद पुरस्कार याच्यामध्ये पाच व्यक्ती येतात ध्यानचंद पुरस्कारामध्ये पहिल्या येतात म्हणजे मॅन्युएल फ्रेडरिक्स हॉकीमध्ये मॅन्युएल फ्रेडरिक्स हॉकीमध्ये मनोज कुमार कुस्तीमध्ये त्यानंतर करा नितीन टेनिस कीर्तन करा असं लक्षात ठेवा अरूप बसाक टेबल टेनिस अरूप बसाक टेबल टेनिस आणि सी लांगरेम संघात तिरंदाजी हे एकूण पाच व्यक्ती आहेत की त्यांना ध्यानचंद पुरस्कार मिळालाय मॅन्युएल फेड्रिक्स हॉकी मनोज कुमार कुस्ती अरूप बसाक टेबल टेनिस नितीन कीर्तने टेनिस आणि सी लालेम रंगसंगा निरंदाजीमध्ये हे ध्यानचंद पुरस्कार मिळालेले पाच व्यक्ती आहेत जोड्यालावामध्ये याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो आपल्याला मनोज कुमार लक्षात राहू शकतं किंवा टे टेनिसमध्ये कीर्तनं करा असं लक्षात ठेवा त्यानंतर मॅन्युअल फेडरिक्स हॉकी लक्षात ठेवा अरूप बसाक टेबल टेनिस हे सुद्धा आहे तर हे झाले राष्ट्रीय पुरस्कार क्रीडा पुरस्कार त्याच्यानंतर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये मराठी श्रेणीमध्ये बघितलं तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलाय तो म्हणजे भोंगा चित्रपट बहुंगा त्याच्यानंतर पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट पाणी राहिलाय सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता म मराठीमध्ये मिळालाय चुंबक या चित्रपटासाठी स्वानंद किरकिरी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता चुंबक या चित्रपटासाठी आनंद किरकिरी त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक आणि बाल कलाकार हे नाळ चित्रपटासाठी मिळाले आहेत अनुक्रमे सुधाकर रेड्डी यांना दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला तर श्रीनिवास पोकळे याला बाल चित्रकलाचा पुरस्कार बाल कलाकाराचा पुरस्कार मिळाला त्यामुळं नाळ चित्रपट साठीच्या दोन महत्वाच्या गोष्टी एक सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक सुधाकर रेड्डी सर्वोत्कृष्ट श्रीनिवास पोकळे आता बॉलिवूडमध्ये काही चित्रपटांचे बघितले तर बॉलिवूडमध्ये अंधाधून या चित्रपटानं बरेच कामगिरी केले कारण चित्रपटाचा पुरस्कार अंधाधूनला आहे परंतु सर्वोत्कृष्ट ऍक्टर म्हणून खुराना ते, कंग, कंग, कंग ते मी तुम्हाला पुढं सांगतोच सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक म्हणून घुमर गाण्यासाठी आहे कृती महेश मिद्या आणि ज्योती यांना तोमर यांना पद्मावत चित्रपटातील गो घुमर याच्यासाठी मिळाला आहे सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पद्मावत चित्रपट हे लक्षात असू द्या आता उरी आणि दोन पॉइंट आहेत उरी आणि अंधाधून चित्रपट सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार उरीमध्ये विकी मिळाला मिळालाय आणि आई आयुष्यमान आई खुरानाला अंधाधून चित्रपटासाठी विभागून देण्यात आलेला आहे या दोघांना पुरस्कार हेही लक्षात घ्या उरी चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत ना आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालाय हेही आवर्जून लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता त्याच्यानंतर दोन गोष्टी सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट बदाई हो त्याच्यानंतर सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट पॅडमॅन बदाई हो पॅडमॅन पॅडमॅन अक्षय कुमारचा संदर्भात चित्रपट आहे तो सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री सुरेखा सिक्री बदाई हुआ चित्रपटासाठी त्यामुळे बदाई होसाठी दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार बदाई होला मिळाला आहे आणि सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री सुरेखा सिक्री बदाई हो चित्रपटासाठी हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक अरजित सिंगला मिळालं आहे पदभावत मधलं बीते दिली आहे कानं त्यानं म्हटलेलं हां अभि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आपण ऑलरेडी डिस्कस केला होता आदित्य धरचं लक्षात ठेवलं सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी म्हणजे चित्रपटाचं तुम्हाला इथं पाहायला मिळतं आता काही महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट कोणता तर हेलारो सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट कोणता हेलारो सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कीर्ती सुरेश यांना मिळालाय महानटी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे कीर्ती सुरेश यांना मिळालेला आहे महानटी या चित्रपटासाठी त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट तेलुगू चित्रपट आहे आ आणि कन्नड चित्रपट आहे के जी एफ संयुक्तपणे हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे आता काही इतर भाषाचे चित्रपट पुरस्कार आहेत ना त्यामध्ये पण नजर टाकूया एक म्हणजे सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट हर आहे पंजाबी चित्रपट हर्जिता आता सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट आणि तेलगू चित्रपट लक्षात घ्या सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट ठरलाय तो बारम सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट बालम आणि तेलुगू चित्रपट आहे तो मटानाटी मटानाटी हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे मटानाटी का महत्वाचं आहे महानटी किंवा मटा महानटी आय थिंक तो महानटी त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट उर्दू चित्रपट आहे हमीद सर्वोत्कृष्ट राजस्थानी चित्रपट आहे टर्टल हे इतर पुरस्कारामध्ये झाले म्हणजे सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये काही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते परत एकदा रिकॉल करूया मराठी चित्रपट आहे बहुंगा पर्यावरण संवर्धनावरचा चित्रपट आहे पाणी सहाय्यक अभिनेता आहे स्वानंद किरकिरे चुंबक चित्रपटासाठी डेब्यु निर्शिक्षक आहे नाळ चित्रपटाचे सुधाकर रेड्डी यांना आणि बाल कलाकार श्रीनिवास पोकळे दोन्ही नाळ चित्रपटामधले सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे अंधाधून आयुष्यमान खुराना मुख्य भूमिकेत असलेला चित्रपट त्याच्यानंतर महत्वाचं येतं ते म्हणजे लोकप्रिय चित्रपट बदाई हो त्याच्यानंतर बदाई हो मधल्या सुरेखा सिकरी यांना साह्यक अभिनेत्रीचा सा पुरस्कार मिळालाय साह्यक अभिनेत्याचा सा स्वानंद किरकिरी आहे लक्षात राहू द्या चुंबक चित्रपटासाठी सामाजिक जीवनावरचा सा चित्रपट म्हणजे पॅडमॅन हे लक्षात ठेवा पार्श्वगायकमध्ये अरिजित सिंग अभिनेता सर्वोत्कृष्ट मध्ये आयुष्यमान खुराना आणि विकी कौशल हे दोन्ही गोष्टी आद उरी चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धरे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे हेही इतर आणि इतर गोष्टीमध्ये काही महत्त्वाचे राज्यातले चित्रपट फॉर एक्झाम्पल गुजरातमधला महत्वाचा गुजराती चित्रपट हेलारो त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कीर्ती सुरेश महानटी यासाठी त्यानंतर पंजाबी चित्रपट कोणता पंजाबी चित्रपट आहे हरजिता तामिळ चित्रपट आहे बारम हेही लक्षात ठेवा आणि सर्वोत्कृष्ट उर्दू चित्रपट आणि राजस्थानी चित्रपट उर्दू आहे हमीद राजस्थानी आहे टर्टल या इतर गोष्टीमध्ये लक्षात ठेवायचं तुम्ही म्हणाल हे का लक्षात ठेवावं लागेल कारण परीक्षेला जोड्या लावामध्ये चार घटक दिले जातात परीक्षेला विचारलं जाऊ शकतं त्यामुळे हे जे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार असतील किंवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असतील परीक्षेच्या दृष्टीनं हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण रिकॉल केला आहे ह्यामध्ये ध्यानचंद पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार अर्जुन पुरस्कार जे ऑलरेडी डिस्कस केले होते ते एकदा पाहून घ्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा परीक्षा द्यायच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस हे जास्त असणार आहेत आय होप हे लेसन तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवर सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद